कोल्हापूर शहरात भटक्या कुत्र्यांची मोठी समस्या आहे अखेर कोल्हापूर महापालिकेनं भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण करण्याची मोहीम हाती घेतली आहे पुढील दोन महिन्यात दोन हजारपेक्षा जास्त कुत्र्यांचं निर्बीजीकरण आणि एक हजार कुत्र्यांचं लसीकरण केलं जाईल अशी माहिती महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पाटील यांनी दिली कोल्हापूर शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे झुंडीनं फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांची दहशत आहे या समस्येची दखल घेऊन कोल्हापूर महापालिकेनं कुत्रा निर्बिजीकरणाची मोहीम राबवल्याचं पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर पाटील यांनी सांगितलं शहरातील भटकी कुत्री पकडण्यासाठी पाच पदकांची निर्मिती केली असून प्रत्येक पदकाला पस्तीस ते चाळीस कुत्री पकडण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे महापालिकेच्या वतीनं निर्बीजीकरण करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केल्याचं डॉक्टर विजय पाटील यांनी सांगितलं गेल्या दोन महिन्यात शहरातील दोन दोन हजारपेक्षा जास्त भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण झालंय तसंच हजार कुत्र्यांचं लसीकरण केलंय असं डॉक्टर पाटील यांनी सांगितलं